भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटॅमिन आणि कॅल्शियम युक्त थालीपीठ आज आपण बघणार आहे, ज्याचं नाव आहे सोया थालीपीठ। पण रेसिपी बघण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने आता सबस्क्राइब करा। मार्केटमध्ये अगदी सहज सोयाबीन पीठ मिळतं, तेच इथे मी वापरते 1.5 वाटी। मग ह्याच्या डाळीचं पीठ घालणार आहे 1/2 वाटी। बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। मग टॅमॅटो घालायचा आहे। इथे आता तीळ घालणार आहे साधारण 1 ते 1.5 चमचा आणि तिखट तुमच्या आवडीनुसार। मग हळद आणि गरम मसाला, थोडंसं हिंग, आलं किसून घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मग ओवा अशा पद्धतीने क्रश करून घालायचा। यामध्ये आता 2 चमचे दही घालायचं आहे आणि आता ह्याच्यात लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे। सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे, त्याच्यामुळे आठवड्यातून 2 दा तरी सोयाबीन नक्की खात जा। आणि त्याचबरोबर हे हाडांसाठी चांगलं आहे, त्वचेसाठी म्हणजे स्किनसाठी चांगलं आहे, हार्टसाठी सुद्धा सोयाबीन चांगला आहे। अशा प्रकारे इथे थालीपीठाचा हा डो तयार झालाय। आता थालीपीठ करायला घेऊ। आता जे प्रमाण बघितलं त्यामध्ये 4 थालीपीठ तयार होती। पॅन गरम करायला ठेवलाय आणि त्यात थोडंसं तेल घातलंय। आता एक गोळा घेतलाय आणि इथे प्लास्टिकची पिशवी घेतली आहे आणि अशा पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचं आहे। डायरेक्ट तुम्ही पॅनवर सुद्धा थालीपीठ थापू शकता, पण अशा पद्धतीने थापलं तर एकतर ते तुटत नाही, त्याच्या कडा आपण व्यवस्थित ॲडजस्ट करू शकतो। आता थालीपीठाची साईनच ही आहे की त्याला असा मध्ये एक छिद्र म्हणजेच होल करून घ्यायचं आहे आणि आता हे असं अलगद प्लॅस्टिकपासून वेगळं करायचं आहे आणि जो पॅन आपला गरम झाला आहे त्यावर हे अलगद शिजवायला ठेवायचं आहे। आता बाजूने थोडंसं तेल सोडलंय आणि अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये त्याची एक बाजू चांगली शिजली जाते, खरपूस होते। हे बघा, आता अशाच पद्धतीने दुसरी ही बाजू तयार करून घ्यायची। अशा प्रकारे दोन्ही बाजूने हे थालीपीठ छान शिजलं आहे, खरपूसही झालं आहे। आता बाकीची ही थालीपीठ अशाच पद्धतीने करून घ्यायची। अशा प्रकारे हे सुपर हेल्दी थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्रत्येक युट्यूबरचं एक आवडतं वाक्य, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।